नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूने एकशे तीन पॉईंट एकवीस कोटी रुपयांचा सर्व्हिस रोड तसेच अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे त्यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार असून या कामी आमदार महेश पालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली मुंबई कॉरिडॉर पनवेल तालुक्यातील मौजे वांगणीतर्फे तळोजे शिरवली चिंचवली तर्फे तळोजे आंबे तर्फे आणि मोरबे या गावातून जातो या सर्व गावातील रहिवाशांना दळणवळणाच्या दृष्टीने या द्रुतगती महामार्गाचा फायदा व्हावा या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आमदार महेश पालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेस दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड अंडरपास तसेच इतर विविध मागण्या केलेल्या होत्या त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून सोळा नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत ही मागणी मान्य करण्यात आली असून एकशे तीन पॉईंट एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या सर्व्हिस रोडमुळे नैना तसेच परिसराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे